हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओत आपण जी काही तुळस लावतो त्या रोपाबद्दल काही नियमावली आहेत, तर चला तर जाणून घेऊया काय आहे ती नियमावली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मात सर्व घरांमध्ये तुळशीला काय दर्जा आहे, त्या रोपाची पूजा केली जाते रोज, आणि आपल्या हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती सर्व पूजा विधींमध्ये वापरली जाते. तुळशी विवाह देखील केला जातो. नैवेद्यात तुळशीची पाने वापरली जातात. तुळशीच्या वापराशी संबंधित शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम काय आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया ते नियम. पहिलं म्हणजे सुकलेले तुळस घरामध्ये ठेवू नये. घरात तुळस लावणे जेवढे शुभ मानले जाते तेवढेच वाळलेली तुळस ठेवणे देखील अशुभ आहे. वाळलेली तुळस आपल्या घरामध्ये ठेवायची नाही, त्या जागी नवीन तुळशीचे रोप लावायचे. वाळलेली तुळशी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात आर्थिक संकट वाढू लागते. त्यामुळे तुळस वाळली की ती एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे. घरामध्ये कोरडे तुळशीचे झाड ठेवणे शास्त्रात अत्यंत अशुभ मानले गेले आहे. कोरडे तुळशीचे झाड घरात ठेवू नका, त्यापेक्षा ते जमिनीत गाडून दिले तरी चालेल. वाळलेली तुळस पेटवू नका. तुळशीला जाळणे म्हणजे स्वतःचे नुकसान करण्यासारखे मानले जाते. त्यानंतर तुळशीच्या रोपाला अत्यंत काळजीपूर्वक स्पर्श करावा. अंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीच्या झाडाला हात लावू नये. तुळशीच्या झाडाला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. रात्री चुकूनही तुळशीचे पाणी तोडायचे नाही. एकादशी आणि द्वादशीला चुकूनही तुळशीचे पाणी तोडायचे नाही. पूजेत तुळशीचे पाणी वापरायचे असेल तर ती सकाळी तोडून ठेवायची. शास्त्रांमध्ये संध्याकाळी तुळशीचे पाणी तोडण्यास सक्त मनाई आहे. तुळशीचे पाणी कधीही पायाखाली येऊन द्यायचे नाही. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून लक्षात ठेवा की आपण जेव्हा तुळशीचे पाने तुडवतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. इकडे तिकडे तुळशीचे पाने पडलेले दिसले तर आपण ते उचलून पुन्हा मातीत टाकून द्यायचे. तुळशीची दररोज पूजा करावी. सकाळ संध्याकाळ तुळशीला अगरबत्ती दिवा लावावा. तुळशी वृंदावनाभोवती छानशी रांगोळी काढावी, सडा टाकावा. हेच आहे तुळशी वृंदावनाबद्दल काही नियम. तर ते नियम नक्की पाळा. आपल्या कुटुंबात नेहमी सुखशांती भरभराटी आणि आनंद नांदेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.